काय फालतू राजा दहा बारा दिवस झाले कुठं काय झाले तुम्ही तुमचा फोन नाही लागणार ना कोणता काय नाही ना नाही म्हणजे कुठं जाऊ काय अल्पट्या सारखी निघाले आपल्या कुकडे बी एवढा मोठा धाबा पडला रे रण का तिकडे काय करा आम्ही दुसरा आचारी पाहतो मग तुम्ही येऊन टाकायचे होय मग आता आता काय आले मला इथं करतस आहे पोटा पोना प्रश्न आहे पोना काय करता घरची घरचीच तब्येत नव्हती बरोबर पैसे आदले सोय नाही काही नाही फोन नाही बॅलन्स नाही रिचार्ज नाही काहीच पत्ता नाही हो घरात लईन नाही काय करता मग आता नाही होता बा दवाखान्यातच होतो आठ दिवस झाले आयुष्य होती ते आता आता सुट्टी झाली आलो बा काय राजा तुम्ही आधी सांगायला पाहिजे ना असं असत मग मी कसं बोलत बघतो काय राजा किती रुपये आलो खर्च नाही आयुष्य तुम्ही तुम्हाला भरती चुकवतो की कि तब्येत बरोबर नाही पैसे लगेच पैसे देते दे कुछ आता काय पैशाची गरज आहे आम्हाला मग काय आता दहा दिवसात तर पाच सात तारखेत मी दोन तीन लाख कमावले मग काय नाही ते कसं सरकारी दवाखान्यातच केलं तर भरती तिथं काय आपलं पाच हजार रुपये चिठ्ठी फाळली बाकीचं कसं जेवण खावण सगळं सगळं कसं फुकटच आहे ना म्हणून काही असं अडचण पडली नाही भागून गेलं काय झालं का आता मी नाही सरकारी अशोक त्या शो काय टॅन्शन बरं मग आता येता ना मग आता कसं गणपतीचा आता कार्यक्रम आता झाला जरा कसं रुटीवर काम येऊन राहिला आता जरा पब्लिक वाढून राहिली म्हण आता कसं आता काही कुठे जाऊ नका तुम्ही आजपासून बिलकुल राहता इथं पण अगं त्या सुईत आलं तो हं मला का दहा दिवसात झालं असं निरीपिरी कळलं पोलिस गिलिसाचे धाडागिळ नाही म्हणलं काही पोलीस गिलिशची काही अशी इकडे तिकडे धाडगिड पडली होती का म्हणलं एवढ्यात काही ते मग तुम्ही त्या दिवशी गेले नाही का बघ त्या दिवशी आले ते तेव्हापासून आलेच नाही त्यावर देत झाले आता ते गुतेला होते ना ते गणपती आता बंद बसते कोण नाही काही नाही कोण काय झालं कुठं काही चर्चा आहे बाजूच्या दोन तीन धाब्यावर धाडी पडल्या म्हणते म्हणून समजा मला आपल्या इथं पडली होती का बा काय नाही काही नाही आपले आपण काय गलत काय आपलं चला मग नाही का भुलले वाटते पोलीस लोक नाही जमल बरं बरं ठीक आहे म्हणलं मग आता बस आज बसून ड्युटी सुरू आपण हा ठीक आहे मग काय वांधा नाही काय वांधा नाही कोण लिहिलं आता बी शिवले ते जाहीरनामाला का देंगेन दिलाय गेन लायेंगेन हे करेन गेन व करेंगे अमका करेंगे ढमका करेंगे होते का एवढा आपल्या जन तसं असते का जाहीरनाम्यात म्हणजे जाहीर केलं म्हणजे काय ते करायच लागते असं असते का मग काही ना काही पर्सेंट करायचं पन्नास पर्सेंट मग पुढच्या पंचवार्षिकला काय करशील अजून हेच तर अजून कायच्यात काही नाही आता पुढचे पंचवार्षिकचा विचार चालला वा रे वा अरे बा एक एक गाण ठेवायची पय आले बा याच्यात करत बा तू बस झालं भूदासच बनवतो अट्टी मला नक्कीच तुला लज मजा घे बघ अभे काही नाही ना आपण काय 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 का, म्हणजे वार जाते का तू आपल्या मेवण्यात जवळ आहे ना दे लग्न करू मग काही टेन्शन घेऊ नको तू व्याजाचा काही विचार करू नको सहा महिने नाही बारा महिने नाही एक जास्त चालते वा, 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 मुदलापेक्षा व्याज जास्त ना मग तो मेवना कमी आहे का चार ना लावला त्या नाही बी काय तर सहा हजार जर पकडले तर बारा महिने बारसा कं बहात्तर हजार तर व्याजच होत त्याचं वर्षभर दीडशे अडीच द्या लागते बाबा जाऊ दे हो बरं पाहू दे पुढचं काय म्हणलं काय तू काय म्हणे ते पार्टीचं काय म्हणे हे दोन चार जण आले ते काय म्हणे आता ते उद्या पित्र आहे म्हणे माघरी माय का जमणार नाही म्हणे हा दिवस चैन का म्हणे एखादा पुढे गुढे ढकला म्हणे एखादा दिवस बुधवारी की काही जण असं म्हणणं होतं चतुर्थी आहे म्हणे म्हणून जर असं नाराजी होती काही लोकांची मंगळवारसाठी बुधवारी पाहणे अरे बा म्हणा इकडे अठरा तारखेला इलेक्शन आहे तुम्ही एक एक दिवस वाढून राहिले मग प्रचार काही करा मग घरोघरी जा लागते ला प्रत्यक्ष ते राहिले आपले घर भेटी राहिले मग हुलचं काम राहिले का आपले ते पुण्या मुंबईला करा फोन करायचे राहिले मग लय काम आहे आपल्याले उद्या निपटून गेलं असतं मंगळवारी जाय तिकडे पार्टीचं मग आता पुढचं पाहणार का आता गोष्टीचं कमावता का पुण्या मुंबईला फोन लावता का लिस्ट काढली मी सगळं कागद तयार आहे नंबर फोन नंबरच बन आपल्याला मग काय करू का त्याला फोन का पहिले मग धाव्या करता पुणे मुंबईचं महत्वाचं आहे का पार्टीचं महत्वाचं आहे तुम्ही असं करा पहिल्या धाब्याला फोनला म्हणजे कसं आधी सांगून ठेवलं असलं ओके बा आमची बुधवारी इतके इतक्या लोकांची व्यवस्था झाली पाहिजे म्हणजे मग पुढचं कसं मग आपल्या हेच कामं राहते आपल्याला फोन लावायचं ठीक आहे मग लावते यायला फोनला धाब्यावाल्या लक्ष म्हणजे लावते आचार्य आलं तर ती हाय वाटेन तिथं असं म्हणजे काय दीडशे रुपये थाली आहे सांगे ती या म्हणे मस्त माल असते म्हणजे दीडशे रुपये समजा आपले किती माणसं आहेत तरी दीड लक्षाचा आरा पकड कोण की तिन्ही वार्डातले जर पकड आणि पाच पन्नास पाच पन्नास निघते तर समजा खाणारे म्हणलं मग पाय आता दीडशे लोक सोय लाव लागणार आपल्याला दीडशे लोक नाही का पंधरा गुणीला दीडशे रुपये थाली समजा पंधरा गुणला पंधरा दोनशे पंचवीस साडे बावीस हजार रुपये ते चालले नाही का? का फक्त त्याला कसं म्हणा खा किती काय फक्त बाकीचं कसं बाकीचा लोण नाही आम्हाला काय मग ते सांगत नाही त्याला ते आमच्याकडे जेवण फक्त बस बाकी एवढं सांगितलं मी दीडशेच्या मागं किती लोक आहेत एका मागं पाच पाच लोक आहे घरचे कुटुंब मग मग आता समजा पंधरा साडेसातशे मतदार कवर ना आपलं एवढं बावीस हजार किती मतदार आहे आपल्या गावात समजा सगळी गावाचं पंधराशे मतदान बाकी बोलल मग समजा एक लाख बाकीचे सदोतीस हजार हे फक्त आपल्या गावातलं पंधराशे बले ग साडेसातशे दहा आताच कवर करू राहिला पार्टीत मी नाही का, का उरले कायचे बाकी त्यातले आपल्या बाजूच्या आहेत काही झालं काही नाही याची डिपॉझिटच जाते वाटते नाही का बरं आहे मग देऊन टाकू पार्टी आता ला बरे फोन फोनला करून घेऊ काही कन्सिशन मागू त्याला मी बोलतो ला फोन फोनला काही असू तुम्ही आहे पण नाही का एक नंबर आता अड्डा दिवस पाहिला मी मग आजची भाजी बोलण्या त्याचं काय रे ते काय विषय नाही ते कस एखाद्या पहिले किलो भरे दिला मसाला काही दिला आणून तरी ती काय येत नाही जमत नसते ते मग एखाद्या आपली जिरा मिठाचीच आपली फोडणी देते तरी वक्के करून टाकते ते काही नसते ते बरोबर होऊ द्या लागते ते जेव जेव आम्हाला जावं लागते लवकर ला ला? हा हॅलो कोण राहिला हा बोला बोला मी बोलू राहिलो सरपंच बोल राहिला देवदास काय चालू आहे काय चालू काय म्हणलं बा बस जेव्हा आता दोन खास पोटात पडा म्हटलं फोन तुम काय होता आता काय म्हणलं काय अजून आहे का कुठची ऑर्डर म्हणणंच लावला ना तुले मग का तुले का मतदान करायला म्हणून म्हणून राहिलं का मग त्यातलं दिसून राहिलं का तू मतदान तर करायला ये नास आहे तर बापाले मग त्याचं काय आपला माणूस आहे ना तू तर मी काय म्हणलं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला कसं आपल्या इथं आपल्या समजा दोन तीन वार्डातले दीडशे लोक आहेत तर मग त्या हिशोबान कसं हां मॅनेजमेंट होईल का म्हणलं तिथं एवढ्या लोकांची व्यवस्था होईल का हां तिकडेच करा नाही देऊन टाका इकडे का दीड रुपये खाली पुरवतं मला काही वाटले मग खाना बिना ने ते काय मार करते ते दे तिकडेच करा दे आय का लक्ष तू काय तुला काही समजा नॉलेज नाही तुझी अबे म्हणलं लोकायला कसं गावात मग चर्चा होती त्याची म्हणजे इकडे बरं बाहेर कार असताना बरं आपलं हां मी कसं उद्या म्हणलं उद्या तर नाही मंगळवार कसं आमचं जरा बघ दोन तीन लोक नाही म्हणते बुधवारी सेटिंग लावतो बरोबर सगळी काय बाबा आपल्याकडे काय सुतार लोक मग बसल्या पाचशे जाणारी मग इथं इथे इथं का करून नका तर मरा फालतू कोणते कोणते घेऊन येत आपण खोडले काय तिकडेच ते इथं काय नका ते का फुकट येऊन राहिलो का पैसे मोजून राहिल ना का तू आपलं काही बोलतो इकडे तिकडे दुसऱ्या दाब्यावर गमावल्यापेक्षा तु पेस्टीच वाढते ना मग मग मी काय म्हणलं जरा कन्सेशन लाव आपल्याला कस पद्धतिर भाजी बिलकुल सोयसा काहीँ अडचन आइ पाइ बिलकुल बाकी सर्व व्यवस्था हामी लाउन दिऊ तिहे त्यही नै भावी सरप घे चाहिँ बरेस लोक मग आम तरी बजेट पस हो यहाँ कहीँ हरकत नै शम्बर लावून दे लावून दे लावून दे का माया मा काय मग मालका धाबा नाही शंभर पुढे दे त्याला तरी पुढे का म्हटलं पहा कसं पिसा कमी भेटाल मग रस्ता जास्त तेच म्हणणं कर तुम्ही कर तेवढं सांगतो मालका बरोबर या तुम्ही आ का या दीडशा दोनशे या तुम्ही जरा सगळे पग पण टाक या तुम्ही या कसं कसंही करणं आमचं काही म्हणणं नाही फक्त कसं नाराज नाही झाली पाहिजे तेच म्हणणं हां बरं पाठवू मग आम्ही बुधवारी पाठवतो द सगळी व्यवस्था आहे ते बरोबर ताट्या गिट्या लावून नऊ टच होतो आम्ही तिथं साडेआठ नऊ ल ठीक आहे मग ठेवतो फोन चालत चालत या तुम्ही बुधवारी या तुम्ही या या पाच सहा हजारा मिळ बसतेच त्या दिवशी नाही ग काही ना काहीतरी निघते ना हो असं आपला शब्द पडूच देत नाही ना मग लक्ष्मी म्हणलं शंभर म्हणजे शंभर हो झाला ना तयार दे मग आता काय पंधरा हजाराच होऊन राहिला आपलं मग साडेसात वाजले आता आपले त्याच्यात ओके गावात नाही का त्याले मग त्याला आणिच कळक झालं सांगितलं मी एक दाखला का मांगायला सांगितलं म्हणलं तुला म्हणून ते पण काय ट्रायला द्यायची त्याला माहीत आहे माणूस येते म्हणून असं दे न कर दो ना कोणाला काही म्हणत नाही अशा वेळेस यावेळेस कसं माणसानं कसं आतल्या घाटीच असला पाहिजे ना ते सरपंच बोलतो कोणाला मग शब्दान बोलवत नाही कोणाला दुखत नाही मग तुम्ही दुसऱ्या पॅनल काही माणसान हे कर अशान कसं मग ते बरोबर नाही ते मग आपली वोटिंग कमी होऊन ना अशा म्हणलं कसं जरा पद्धशीर मंगिळून बसायचं मस्त सगळं हो नाही नाही करायचं आपणाचे आपल्या आपण म्हण असंच करायचं बाबा राजनिती तुशे का बाय भलंग आता काय भळंग बळंग आहे जे खरं आहे ते बोलते मी आता मॅ काय म्हणलं ते स्कूटीवर पडचार करता का कसं मनात होतं ते बोलला आता काय आहे आला ते राग असं होते का असं बर, बरोबर नाही बा बोलणार नाही आता सर मसाला सल्ह्या सल्ल्यान चालला ना काही टेन्शन देत नाही बोल हो पुरा क्लोजच करून टाकतो चाप्टर तुला म्हणून म्हणलं कसं हो मा म्हणा चालते तू बरोबर मी सांगतो तर करतो लावता ते पुण्यावाल्याला फोनला कळावा पाटील काळाबरोबर नंबर काढायला कोणा कोणाच ना पहिलं सध्या राकेश मुंबई दिलीप नागपूर हे आता वर्धा राहते तिकडे गेले ते सध्या कामाले ते लावून देतो सगळेच लाव बुलढाणा असो नागपूर असो अकोला असो कुठे कुठे जिथं जिथं जायला सगळी यादी केली ना आपण मुंबई नागपूर हैदराबाद जिथं कुठं गेले अस सगळ्याला लावते काढ एक काढते दोघांला पहिले फोन आता काय रे का राकेश तू काय काय परका माणूस आहे का आपला माणूस आहे तू हा तू असं बोलून राहिला काही बोलतो आपलं आता दिलीप भाऊ आता तू मामा ते काय काय परके आहे का आमच्यासाठी मग हो पुण पुण आता तुम्ही इथं होते आम्ही काही तुम्हाला कोणत्या गोष्टी कमी पडू दिलं कोणता भाजीपाला नाही म्हणलं तुम्हाला वाढीतला हा सगळंच दिलं का फक्त कसं आता तू माया ऐक पाहिले म्हणजे आता आठवणी राहिल तुम्हाला आता माग कोरोनाच्या बाबती गावात घ्यायला तयार मग जसं का आम्ही काय म्हणजे काय हे होतो शाळेत राहिलो आम्ही चौदा दिवस मग काय काय तही तही दिसलो नाही तुम्ही आता मतदानाला तर आता फोन करता अरे ते काळच तसा होता ना आमच्या हाती आहे का हाती आमच्या हातात जर सत्ता असते ना काहीच टेन्शन नव्हतं पण आपल्या हातीच म्हणताना कारभार काही म्हणून म्हणलं तुम्ही कसं हो आता यावेळेस काहीच नाराजी नाही आता ते झालं गेलं पार कळा हो आता काही म्हणजे अडचणच नाही हा हो आता आपलं पॅनल येण्याच्या फिक्रीत आहे मग कसं तुमचा सपोर्ट नाही पाहिजे का हा मग आता वर्षातून आता पाच वर्षातून एक के येते मग तुम्ही आता मतदानाचा अधिकार तुम्ही मग गमावता का मग मग तेच म्हणलं हो या तुम्ही या या म्ह या या मग आता या म्हणजे काही काही लाव नाही काही हा आता आम्हाला तिकीट पाण्याचा खर्च आहे मजुरी पाडून या लागते इकडे आम्हाला आता चारशे पाचशे रुपये रोज आहे बाबाचा आईचा माया भावाचा मग चार मत आहे आमची मग आता सांग बरं किती नुकसान होईल आमचं पुढे का सांगा आई का राकेश तू इले का असं आता पहिल्यासारखं नाही राहिला तू आई का आपल्या गावाचं काम आहे ना हे लोकशाही आहे ना मग याच्यात पैशाचा विचार करत तू काही काळजी करू नको ये ना तू ते रोजमजुरीचा विषय जाऊ दे जायची देऊन दे मी तुला काय लागते ते लक्झरीची तिकीट काढ चौकाची चालले आहे तुम्ही लवकर वाय जा तेवढं जरी हो तेवढं भाडं ते जाऊ निदान कमी म्हणजे कसं आता रोजचा आमचा समजा सोळाशे रुपये रोज आम्ही आता दोन तीन दिवस आला की मोडतेस ना तिकडे बरं ठीक आहे मग तेवढा लावता मग हा तिकीटची सोय लाव जा टाकून द्या मग खात्यात नाही तुम्ही फोनपे करून टाका

माय, माय तीन लाख रुपये फसल आहेत नाय ना, मग आमच्या शिटीच्या परीक्षेचा निकाल लागणार आहे आता फी भरायला पैसे का काय माहिती कुठं नंबर लागते कुठं नाही म्हणजे कसं जर प्रायव्हेट मध्ये लागला तर मग जास्त था था। फी आहे सरकारीत लागला तर मग काही जास्त टेन्शन नाही म्हणा ते तू या सरकारीत लागते हुशार आहे तू मग काय लागत नाही ते काय तरी बी पडली बी कमी जास्त आणू आपण हो इकून तिकून हो तर तू काही काळजी करू नको त्याची हो आहे ना पैसे काही काळजी नको पाठीमध्ये टाका बाबा कोणाने कुठे हो। बसले आपले आपलं काम नाही खर्च काम असते या पळायच नाही आपल्या सारख्या नाही जाऊन अशा चून खाऊ तुम्ही आम्ही झोल नका खाऊ ना चून खा पण झोल नका हो मग येते ना येऊन राहिलो ना मी अरे बाबा सरपंच पद कायले म्हणते कोणी होते का मग होऊन राहिलो ना आता थमान धरायचे पाय नका का ना मग अठरा तारखेल दम धरा धराशे पण पैसे किती खर्च करून राहिले आता चाळीस हजार घातले म्हणता आता सांगून राहिले ठेवले का ते गमावले आता जाऊन पाहिलं बँकेत फिक्स टाकेल ते साठ हजार फिक्स आहे बँकेत तीन वर्षांनी भेटते ते बॉन्ड काढायला त्याचा आम्ही त्याचा काय केलं काय नाही बरं पाहिजे जास्त कसं आम्ही गरज खर्च तर हव नाही मग मागा घेऊन वाटत असेल तर माहीत छी धडधड करू राहिली काय होती काय नाही आता पण आता एकच आपले बोटं पुरे फसेला आहे ना आता जर मांग घेतो तर तीन लाखाला गच्चो आहे आपल्याला नाही आता तर घेणंच नाही नाही एक तर वातावरण बनलं आता नाही 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 काहीच काळजी करू नको तू आता आपले चांगले दिवस येऊन राहिले पालटून राहिले ते लाल्या तूही काही काळजी करू नको बिलकुल पाहिजे तू आपलंच पॅनल येणार आहे आणि आपणच निवडून येणार काही काळजी करायचं काम नाही आहे टेन्शन काही घेऊ नका आता हे निकाल लागेल कितीच थांबतो म्हणा मी म्हणजे असं येणं जाणंच करतो आता भाजीपाला सकाळी आपलं भाजीपाला करतो संध्याकाळी वापरत जातो आता तुम्हाला प्रचारायला लागेल ना आम्हाला नाही का आम्हाला जरा मदत करा लागेल ना पहा तुमचं जमते तसं तसं हो तुम्ही अपडाऊन करा आता आठ दहा दिवस मग तुमचं डिझाईन निकाल लागले की मग प कोणतं कॉलेज भेटते काय भेटते हो झोपा आता हो आता एवढे उशीर झाला बसले आपले काही काळजी करू नका काही टेन्शन नाही मायामुळे यायले काय सांगता येते मग काय समजत नाही काय यायले काय आता तर म्हण नाही लागू आलं हे एक करम्या गाण ठेवलं नाही जाऊ देत नाही मना फक्त बस आता निवडणं होऊ दे मग लागतो चांगला कामी काही टेन्शन नाही एवढं सोयाबीन आहे बाकी पिकं आहे आपली काही काळजी करू नका झोपा आता चला टेन्शन मागे आपलंच पॅनल हो चला येतं चल येतो म्हणलं का आता कास करा पण ना अशी कंडिशन झाली आहे एखाद्या अडकित सुपर अटकलेल्या सुपारीसारखी चिन्ह असं भेटवलं का ज नाही का मीच अटकलेला दुसऱ्याला कै तर आता हो ना माहिती एक तर माय पुरे बोटं फाशी आता मागं येत आहेत नाही मुले आता कायच करा मले नाही समजू राहिला आता हो ना माणूस कसा गुरफटत जाते समजूत नाही माणसाले पण आता पाहता पाहता माय तीन लाखापर्यंत गेल ना काम पण कायच करा जाऊ दे जे होईन ते होईल नाही काज हाय आपल्या मागं पब्लिक आहे काही नाही काही हो करू जनतेसाठी काही नाही काही करूनच दाखवले का उद्या बसून नवीन उमेदनं लागू आपण देऊन देऊ यायला पार्टी बी देऊन देऊ आणि जाऊ दे तिकडे जे आहे ते होईन लेंगे आता जहिरनामा काही जे काही गेला म्हणते काय काय आता चुकीचं आहे का माय काय 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 चुकलं मग मग आता नळाचं पाणी वाया घालती अतिक्र म्हण ओटे काढतील कोटे काढती मग काढणार नाही तर मी अन्याय मला पट नाही हो ना जाहीरनामा चुकला म्हणते चुकू दे जसं आहे तसं हाय माय जे आहे ते हाय देखल आले का साहेब बर बर आलं आले रोज हजेरी लान जा अबे मंडल है, सर सर है का है तो संग को का है तो जेन क्लियर क्लियर कर सतवन रहे भी आ, सर सचि में चाहे दोनों ने हमने किसका पाकिट नहीं उड़ाया उस दिन खाना खाए गए तुम्हारे हाथ में लग गए हमने कुछ भी नहीं इंस्पेक्टर पांडे बोलिए

बरोबर आजही गेले नाही का पाकिटा बरं बरं ठीक आहे ना हो येतो मी आज हो आज कार्यक्रमच करतो पुरा कोणत्या पाकीरावाल्याचा हो ठेवा तुम्ही फोन मी काय करतो नियोजन करतो मी नेतो मी तिथं हो ठेवा फोन ठेवा चालू <laughs> झालं परफेक्ट निदान लागलं आता हे नाहीत ते पोटते याचा काही विषय नाही हो जा रे बा तुम्ही जा निर्दोष आहे तुम्ही हो कारण की तुम्ही इथं आणि तिकडे पाकिटं चालले म्हणजे हो जाऊ द्या जा तुमचा विषय कुलत झाला जा घराकडे जा, जा, जा চুকুল দে পত্ৰ পাৰ নিগন জবেয়া যোগাৰ ঘৰী খাদ যা ৰা কাম দা যা ভিন পেটৱালে ভল্লা ডিম খানা পুনৰ চাগ ভূজে চুপাৰ উচ্চ দেই বসলো ই পকড় তিক দোকান কৰোঁ ৰাষ্ট आता मग असं करतो आपण सर झाल्यावर आपण तिथे जातो मग काय सापडते आपल्याले हा असंच होते ना आपलं मग मी काय म्हणलं त्यानं जे काय करा के ते केलं आणि ते गेलं आता काही ती थांबत नाही हो आज हा एकटं चतुर्थी आज काही गिरे की नाही काही नाही काही नाही तर मी काय म्हणलं उद्या ह्या बुधवार हां हो गपलटी जाऊ दे त्याले उद्या ते शंभर टक्के अजून पाकिटं मारायला येणारच आहे हो उद्या संध्याकाळी सहा सात वाजता बिलकुल आपण पुरी बिलकुल बंदोबस्तच करा त्याचा एक खेपटा काटाच काढायचा आहे आता मला या पाकिटवाल्याला हो पुरी लायरी घेऊन जायची ढाबा पुरा सील करून टाकायचा हो आजूबाजून सब्बण पोलिसच पोलिस हो कोणते एक बाहेर नाही जाऊ द्यायचा आणि ना अंढरी नाही जाऊ द्यायचा सगळे सात वाजे लोक अंढरे घुसू द्यायचे आणि मग द्यायचे दडपून पुरे हो कुठं पाकिटं जाते आणि काय जाते एक एक पुरी चौकशी करायची बरं म्हणजे उद्या समजा नाही का बुधवार नाही ना बरं उद्या संध्याकाळी सात वाजता बिलकुल कार्यक्रम करून टाकू त्याचा नाही ठीक आहे मग मं मग तसं करू मग आता बरं 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 फोन आहे तर सापडत आपल्याला नक्की बिलकुल उद्या कामच काढून टाकू त्या पाकिटवाल्याचं म्हणजे विशेष नाही ते पण क्लोज बिलकुल क्लोज झालं अजून ते दुसरं करून आपल्याला मीठ वाटायचे कोणाला चार पाच लागायचे सोनं गेलं ते मग हे पहिले आता निपटून टाकून मग त्याच्या मागे लावू आध्रवती मग नाही उद्याच मग बरं ठीक आहे लक्ष म्हणले फोन करून द्या हो त्याला क्लिअर क्लिअर सांगा उद्या आम्ही बिलकुल तिथे डबा धरून बसेल आहो म्हणा हो त्याला चोरी करू दे म्हणा सात आठ वाजता काय करते ते करू दे हो केली रे केली के की बिलकुल आम्हाला फोन ये, 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 शुटा लु, शुटा लु, कर म्हणा बरं झालं तो या कामाच मग एक 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 सुटाळू सुटाळू सरकेच करतो कोणत्या आहेत तो उद्या बिलकुल म्हणजे फायरिंगच आहे आता उद्या केली बी उद्या गर्दी भयानकच राहणार आहे कोण की बरेच खुरी येलायचं हो काहून की आता गणपती बसेल होते काही काही भेटलं नाही त्याला खाले उद्या कसं गर्दी आहे हो बऱ्याच मावाला उद्या 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 ते नक्कीच चोऱ्या करतेस बेवडे बावडे हे ते पुरे बिलकुल टाकून जाणू नाही का बिलकुल सरकस उद्या तिथे हे नाही म्हणून राहिलेत ना हे याय तयार नाही डे आबाजी येत नाही म्हणते मोठे बाबा येत नाही म्हणते मुंशीराम भाऊ येत नाही म्हणते आपण येत नाही म्हणते धाब्यावर बस घरीच आपलं जेवतो म्हणते आम्ही येत नाही तुम्ही जा काही करा सांगा येईल तुम्ही समजून सांगा बा वैकीचे नाही ते येऊन राहिले तुम्ही आपल्या घरच्या सारखे माणसं काउन नाही येऊन राहिले तुम्ही चला ना तिथं काय असं पद्धतशीर आपलं जे लागते ते जेवायचं झालं आपलं मुकड्यान बसायचं काय हे करायचं आपल्याला काय जास्त थांबनाय आहे का सात ते आठ वाजता आपल्याले नऊ वाजता वापूस आहे रे बाबा आपण काही येत नाही तुम्ही जा तुम्ही काय असते जेवा तिथं काही एका रंगाचे लोक असते का अलग अलग असते मग काय ते धाब्यावर फालतो पोलिसांची धाड पडली काही पडलं नसते आमच्यासारखे मतारे माणसं धोत्रा आली आम्ही काही येत नाही बा तुम्ही तुमचं पाहून घ्या तर आपण त्यातले हो का आपण काय त्यातले हो का मग तो जे चोर असेल ते सापड आपलं काय मग मी काय म्हणलं तुम्ही शांत चाला नाही चालत नॉनव्हेज दाल फ्राय खा काही खा जे लागलं ते खा ना हां दीडशे लोकांची ऑर्डर दिली आपण तिकडे शंभर रुपये थाली ना मग काय 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 रिकामेंड ठेवता का ती मग तिकडच्या एटा येतले हो मतदान करते नाही करत तेही आपण जेवण देऊन राहिलो हा मग तुम्ही तर उमेदवार आहात तुम्ही काय काळजी करून राहिले होऊन जाते ना मग आता मग आता चला देऊ त्याच बरोबर आहे आपण काय कोणतं काय आपण काय नाईन्टीवाली हो का ट्वेंटीवाले हो हा आपण जायचं आपलं जेवायचं मुकडे चाललं यायचं नाही का हो चला जाऊ द्या आपण आता कसं फ्रेश होऊन येऊ हो बरं बिलकुल सहा वाजता निघून जाऊ वा, इथून तुम्ही आम्हाला आता मतारपणे जेवण करून राहिले का आम्ही चला बो आता तुम्ही म्हणत असता तर तुमच्या मांग मांग यास लामध्ये बरं किती वाजता या लागते सात वाजता या ना घरून चहा पाणी हातपाय तोंड ढून या मस्त सातक वाजता निघू आपण हा जरा उशिरा म्हणजे बरं राहते माउल होऊन जाते मग सगळे जण चाला सांगा राहिले सुईले आपले हे द्या हा जण चालले जाऊ सगळ्या तिन्ही गाड्या काढल्या आपले दीडशे लोक घेतले कोणी गाड्या नाही ते कोणी स्कूट्या नाही ते आपापले सगळ्याला पता माहीत आहे सगळ्याला डिटेल दिलाय